आम्ही रस्त्यावरून जात होतो, रस्त्यात खड्डे होती आणि खड्ड्यात रस्ता होता, नदी दुथडी वाहत होती, ही नदी आहे बोरेल, हा मोठ्याचा रस्ता आहे, सिंदखेड मोठाळा जोडणारा रस्ता, समोर येणारा पूल की मोठाळ्या सिंदखेड गावाला वरदान ठरलं बघा, कारण ह्यावरून हे पूल जर नसलं असतं तर माझा गाव म्हणजे एक समुद्राचा टाकू असल्यासारखा, चारू बाजूने पाणी, हा पूल असल्यामुळे आम्हाला जाणं येणं थोडं सोपं झालं आहे. आम्ही निघालो धूम मचाले करता अगदी ह्याच टाईममध्ये, तीन त्रिकुट आम्ही दोघं पाच जण होतो, आम्ही पाच जण निघालो हा मोठाचं गाव समोरचा येणारा, हा धरणाचा रस्ता, वरून पाऊस पडतोय, रस्त्यात चिखल आहे, त्याच्यावरती आमच्या गाड्या सुसाट पळत होत्या आणि अचानक आमच्या समोर आला हा धरण. धरण तसं आम्हाला नौका नाही पण आपल्यासाठी नक्की दाखवावं म्हणून आम्ही शूट केलेलं आहे. त्या दिवशी आम्ही बरंच काही एन्जॉय केलं, एकीकडे सण होता, दुसरीकडे आमची ही ट्रिप. पाण्यानं पसरलेला अथांग हा पावणे 3 TMC धरण, पाणीच पाणी, इतकं पाणी आमच्या तालुक्यासाठी खूप विशेष गोष्ट आहे, कारण आमचा जो तालुका आहे, जिल्हा आहे, तो पर्जन्यछायेचा आहे, इथं कमीत कमी पाऊस होतो आणि एवढं पाणी बघितलं की आमचं मन भरून येतं. ही नदी बोरी नदी, समोर आमचं गाव येतं, यापुढे बरेच गावं येतात आणि शेवटी ही नदी जाऊन कर्नाटकला भीमा नदीत मिसळते. तिथून पुढं अफजलपूर मार्गे ही नदी पुढं मार्गक्रम करत पुढं जाऊन समुद्रात मिळते. सध्या आमच्याकडची परिस्थिती सांगायची म्हटलं तर काय ते पाऊस, काय ते रस्ते, काय ते पाणी, समधी ओक्यामध्येच आहे बघा. पोरं एन्जॉय करायला निघाली होती आणि मी माझ्या हातामध्ये तिसरा डोळा घेऊन सगळं रेकॉर्ड करत फिरत होतो. आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा होता ना मला, आणि मी निघालो पुढं. आमच्या पुढं आमचा गाडीचा ड्रायव्हर भलतंच पुढं गेला होता, तो जाऊन तो अगोदर धरण सगळ्यात अगोदर त्याच पाहायचा असा चंग बांधला होता त्याने, आणि गेला तसं करतंय काय, त्याच्या डिजिटल खोक्यामध्ये निसर्गाचं चित्र कॅच करतंय. हे आहे पाप्या, नाव पाप्या आहे पण स्वभावही चांगला आहे, सगळ्याला मोटिवेशन करतं बघा. हा त्याच्या मोटिवेशनची एक झलक तुम्हाला आत्ताच ऐकवतो, ऐका हे बघा काय म्हणते बघा, ऐकलो का, अशा प्रकारचे मोटिवेशन असतं त्याचं. लय छान पोरगा आहे, हो स्वभाव तर लय छान आहे. हे आहे हरिदास, जसं नाव तसं काम, काम बोलं आपण बोलं. धरणाचे किती दरवाजे उघडली, किती पाणी जात आहे, हे सगळ्या गोष्टीचं परीक्षण निरीक्षण करून मी अंकाचे आकडेमोड करत थांबलो होतो आणि हे बाकीचे चार पोरांना सांभाळत होतो. ह्यांना सांभाळून नेण्याची जबाबदारी माझीच, कारण मी ह्यांच्यापेक्षा थोरला, ह्यांना नीट न्याव करावा असं माझी जबाबदारी. पण ह्यांना सांभाळत असताना त्यात आणखीन भर पडली, हे 3 त्रिकुट आलं, 2 बंधू आणि तिसरा पण बंधूच, हे 3 जण पण मिक्स झाले, जसे आली तसे हंगामा परत, आणि हे 3 आली तर आली भरत झालं म्हटलं, मग आमची संख्या भरत झाली. आता आहे अगोदरचे 5, हे 3 म्हणजे 8 लोक झालो आम्ही. सगळेजण म्हणून एन्जॉय करत छान होते म्हणण्यापर्यंत, तोपर्यंत आणखीन 2 आली. हे 2 शांत स्वभाव, समर्थ प्रसन्न, दोघाची नावं बरं काही, दोघं पण तशीच आहेत, नावाप्रमाणे काम आहे यांचं. समर्थ नेहमी समर्थच असतं आहे आणि प्रसन्न नेहमी प्रसन्नच असतं आहे, नावाप्रमाणेच काम आहे यांचं पण. पण आज आमच्या नादानं आलीवर काहीकडे फिरत. बंटी सेल्फी स्टार प्रधानमंत्र्यांमागे टाकले ना, प्रस्तुत आहे बंट्याचे मनोगत. मी आलो धरणावरती, धरणाला सामोऱ्या पाणी सोडलेलं आहे, हा पाणी आमच्या सिंदखेड नदी काय बोरी नदीला पाणी जातोय. इकडे जाते का सिंदखेड तुमचं गाव? हा सिंदखेडला जाते. नाही मी आता हे रस्ता कुठे जाते विचारायचे, पाणी कुठे जाते, पाणी कुठे जाते हा प्रश्न मोठा आहे ना. अशा प्रकारे 6 धरणाच्या मोऱ्या सोडलेल्या आहेत, पाणी पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे 6 मोऱ्या सोडलेल्या आहेत. हे तर पाणी 2020 मध्ये आलतं बघा, आलती की आमच्या घरात आलती की आलती की आमच्या भेट देऊन गेलाय. भेट देऊन गेलाय, बघू आता यावर्षी काय होतं, यावर्षी काय होतं. आता सध्या तर जी परिस्थिती आहे, सध्या ही परिस्थिती आहे. नदीकडचं गाव आहे, गावाच्या काठालाच नदी आहे, नदीला पूर आला की सरळ घराघरांनी पाणी पोचतंय. पुनर्वसन होण्याचा मार्ग
गेल्या 10-12 वर्षापासून पेंडिंग आहे, ते होणार नाही असं आम्हाला तर वाटतंय। बहुतेक लोक सगळे आता घरदारं सोडून शेतांनी घरं बांधून राहायला लागलीत, कोणी वाडेवस्त्यावरती जात आहेत, कोणी माळराण्यामध्ये पत्र्याचं शेड मारून राहत आहे। ते सगळं ठीक आहे, आता आम्ही निघालो होतो एन्जॉय करायला। पोरांचा मूड होता डान्स करायचा आणि माझा मूड होता विप्लव बनवायचा, आणि मी माझा तिसरा डोळा घेऊन फिरवू लागलो। पोरं तेलुगू डबिंग पिक्चरची स्टाईल करत होती, इंस्टावरती रील बनवायचा विचार होता की काय कोण जाणे। बघा याची री एंट्री आई अस अरे समर्थ छत्री कशाला आणले मग ते अशा प्रकारे पाऊस येते ना, हे पावसाळ्यामध्ये पावसाचा आनंद घ्यायचा असतोय का छत्री घेऊन फिरत असतोय? त्याला डान्स मारायचा म्हण, चला। विविधतेनं नटलेला आमचं ग्रुप, नाना प्रकारची पोरं तिच्यात नाचणारी, एन्जॉय करणारी, मी नाही म्हणणारी, नयन सुख घेणारी, फक्त दर्शक बनणारी असे पण। ही धरणाची मोहरी, याच्यातून पाणी नदीपात्रात सोडलं जातं, ओव्हरफ्लो वॉटर होऊ देत नाही। जसं आम्ही धरणावरती फिरायला आलो होतो तसं तालुक्यातील लोक पण फिरायला आली होती, कारण प्रत्येक पावसाळ्यामध्ये धरणाला येणारं पाणी जे आहे ते प्रत्येक वेळेस आम्हाला पाहावं पाहावं असं वाटतं, कारण ह्याच पाण्यावरती आमची शेती अवलंबून आहे, तालुक्याचा पाणी पुरवठा अवलंबून आहे, आणि ह्या पाण्यामुळं आमच्या भागामध्ये हरित क्रांती झालेली आहे, त्यामुळं आम्हाला खूप वैशिष्ट्य वाटतं या धरणाचं। पोरांनी मोहरमातला धुला धरणावरच चालू केला, धिंगाणा होता तिथं, आता होते या रॉयल एंट्री संपली। चला आता धरण पाहूया। आम्ही जमिनीवरून उंच दृश्य बघितले आणि उंचावरून तळातले दृश्य बघितले, तळावरून आम्ही धरणाचं पडणारं पाणी बघितलं आणि धरणावर उभारून वरचं पाणी खाली कसं पडतं बघितलं। हे सेल्फी मारली यांची आणि इकडं पाणीच पाणी पण पाहिलं। वेगवेगळे लोक आले होती, दुरुदुरून आली होती, धरण आपुलकीचा विषय आहे आमच्यासाठी। चला तुम्हाला एक मस्त नजर दाखवतो धरणाचा समग्र चित्र। टोटल 9 मोऱ्या केला, 6 मोऱ्या चालू आहेत, आणि ह्याच्यातून ज्यावेळेस व्हिडिओ शूट होतो आहे त्यावेळेस 16 क्युसेस पाणी विसर्जन होत आहे, कारण वरच्या पाण्याची आवक जास्त आहे, मागं तुंबलेल्या पाण्यात पाणी वाहत आहे, त्यामुळं विसर्जन सारखं करावं लागतं, वरून नाहीतर 2020 तसं न केल्यामुळं महापूर आला होता। आता आपल्यालाही मोर आवरला नाही आणि मी थांबलो व्ही ब्लॉगसाठी व्हिडिओ शूट करायला, आणि मागची पोज देत होती सेल्फी काढायला। एप्रिल फुल केला त्यांचा मी, हे बॅक वॉटर आहे, तुम्हाला काय कळत असेल तर बघा याच्यामध्ये आकडा किती आहे काय नाही। तर अशा प्रकारे शेवटचा हात फिरवत आम्ही निघालोय, शेवटच्या सेल्फ्या झाल्या आणि व्हिडिओ पण आता संपत आलेला आहे। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि ह्या व्हिडिओला पाहणारे दर्शक जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलवरती जर कुठून फिरत फिरत जर ह्या व्हिडिओपर्यंत माझ्या चॅनलपर्यंत पोहोचलेला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल।